हे गाईड हाव आर यू स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी किशोर गोरे मित्रांनो आजच्या लेसनमध्ये आज आपण महाराष्ट्र जॉग्रफी म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय म्हणजे याच्यामध्ये आपण काही एमसी क्यूज पाहणार आहोत विथ एक्सप्लेनेशन त्याचा आपण पाहणार आहोत ओके okay, स्पष्टीकरणासहित तर ही जी सी क्यूज असणार आहे त्या अपकमिंग येणाऱ्या एक्झामसाठी म्हणजे एम पी एस सी कंबाईन तसंच एम पी एस सी मेन्स एक्झाम दोन हजार सतरा साठी खूप महत्वाचे असणार okay, so so आहेत ओके सो लेटस स्टार्टन पश्चिम बद्दल म्हणजे कोकण बद्दल खालील योग्य विधाने लक्षात घ्या पहिलं स्टेटमेंट तिचा विस्तार उत्तरेत तेरेखोल नदीपासून दक्षिणे दमनगंगा नदीपर्यंत आहे एकदम चुकीचं कारण तिचा जो विस्तार आहे पश्चिम किनारपट्टीचा तो उत्तरेत तेरेखोल नदीपासून नसून तो दमनगंगा नदीपासून दक्षिणे तेरेखोल नदीपर्यंत आहे म्हणजे इथं उलट केलेलं आहे सो so, स्टेटमेंट वन इज रॉंग स्टेटमेंट टू तिची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होत जाते एकदम बरोबर सो so, याचं जे आन्सर आहे ते फक्त दोन म्हणजे फक्त दोन हे स्टेटमेंट बरोबर आहे तर मित्रांनो तुम्ही मॅप मध्ये पाहू शकता ही आपली किनारपट्टी आहे जी की पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असा तिचा विस्तार आहे सो हिचा जो विस्तार आहे तो पालघरपासून म्हणजे दमनगंगा या ठिकाणी दमनगंगा दमन नदी आहे दमनगंगा नदीपासून खाली सिंधुदुर्गमध्ये तेरेखोल नदीपर्यंत तिचा विस्तार आहे म्हणजे उत्तरेत दमनगंगा आणि दक्षिणेत तेरेखोल नदी आणि तिची जी रुंदी आहे जसं जसं दक्षिणेकडे येईल तसं तसं तिची रुंदी कमी कमी होत जाते तुम्हाला इथं दिसलं ठाणे जिल्ह्यात जवळजवळ शंभर किलोमीटर एवढी तिची रुंदी आहे पण जसं जसं खाली येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये फक्त ती चाळीस किलोमीटर एवढीच तुम्हाला रुंदी आढळून येईल आणि जी पश्चिम किनारपट्टीची जी पूर्ण जी, जी दक्षिणोत्तर लांबी आहे ती जवळजवळ पाचशे साठ किलोमीटर एवढी लांबी आहे ओके क्वेश्चन नंबर दोन खालील विधाने लक्षात घ्या स्टेटमेंट एक महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिणोत्तर लांबीपेक्षा जास्त आहे एकदम बरोबर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक लागतो एकदम बरोबर महाराष्ट्राच्या एकूण सॉरी भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट त्रेसष्ट टक्के क्षेत्रफळ हे एकट्या महाराष्ट्राने व्यापलं आहे हे पण एकदम बरोबर सो so, याचं जे वरील विधानांपैकी अचूक विधान विधाने ओळखा सो so, याचा आन्सर काय या असेल तर याचा आन्सर चार नंबर एक दोन तीन वरीलपैकी सर्व विधाने बरोबर जी महाराष्ट्र मित्रांनो जी महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे ती जवळजवळ आठशे किलोमीटर एवढे आहे आणि दक्षिण उत्तर जी लांबी आहे ती सातशे किलोमीटर एवढी आहे त्याच्यामुळे स्टेटमेंट एक जे आहे ते एकदम बरोबर आहे म्हणजे पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिण उत्तर लांबीपेक्षा जास्त आहे आता महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो म्हणजे महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते जवळजवळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढं आहे आणि राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यानंतर महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो ओके भारताचा आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ नऊ पॉईंट त्रेसष्ट टक्के क्षेत्रफळ एकट्या महाराष्ट्राने ओके सो व्यवस्थित लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर तीन महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा डॅश डॅश ते डॅश डॅश एवढा आहे सो पहिला स्टेटमेंट एकदम रॉंग दुसरा दुसरा जो आहे पर्याय तो पंधरा डिग्री म्हणजे पंधरा डिग्री पंचेचाळीस मिनिटं ते बावीस डिग्री झिरो मिनिटे एवढा आहे ओके जो सेकंड जो पर्याय आहे तो एकदम बरोबर आहे कारण महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार जो आहे तो पंधरा डिग्री पंचेचाळीस मिनिटे उत्तर अक्षांश ते बावीस डिग्री झिरो शून्य मिनिटे उत्तर अक्षांश एवढा आहे आणि महाराष्ट्राचा जो रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो बहात्तर पंचेचाळीस पूर्व रेखांश ते ऐंशी पंचेचाळीस पूर्व रेखांश एवढा आहे सो आन्सर काय असेल तर याचा पर्याय दोन नंबर त्याचं आन्सर आहे ओके सो so, चार नंबर क्वेश्चन क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लावा म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरनी त्याचा क्रम लावायचा आहे ओके डिसेंडिंग ऑर्डर लावायचे सो so, पहिलं पहिला पर्याय कोकण अमरावती पुणे नागपूर एकदम चुकीचं नंतर नागपूर पुणे अमरावती आणि कोकण एकदम बरोबर सो so, याचं जे आन्सर आहे ते दोन नंबर येईल ओके आपण याचं म्हणजे याचं एक्सप्लेनेशन पाहूयाच सो so, या तुम्ही या मॅप मध्ये पाहू शकता की जो आपला विस्ताराच्या दृष्टिकोनातून म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जो प्रशासकीय विभाग आहे सगळ्यात मोठा तो औरंगाबाद विभाग आहे ओके त्याचं जो त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते जवळजवळ चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे नंतर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून दुसरा क्रमांक नाशिकचा लागतो तिसरा क्रमांक नागपूर चौथा पुण्याचा लागतो पाचवा अमरावतीचा अमरावती विभागाचा लागतो आणि सहावा कोकण विभागाचा लागतो ओके सो लक्षात ठेवा जे प्रशासकीय विभाग आहेत त्यांचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जो क्रम आहे तो औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे अमरावती आणि कोकण असा क्रम लागतो ओके क्वेश्चन नंबर पाच महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या नंबर प्रमाणे म्हणजे वरून खाली टेकड्यांचा क्रम लावा ओके इथं महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे हा विदर्भाचा नकाशा आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन चार असे आकडे दिलेले आहेत तर या क्रमाने आपल्याला काय करायचा योग्य पर्याय निवडायचा आहे त्याचा टेकड्यांचा क्रम लावायचा आहे ओके सो पहिला पर्याय भामरागड सुरजागड चिरोल दर केसा एकदम चुकीचं सो याचं जे अँसर आहे ते दरकेसा चिरोल सुरजागड आणि भामरागड म्हणजे याचा अन्सर तीन येईल म्हणजे जर तुम्ही जी दर केसा टेकडी आहे ती गोंदिया या डिस्ट्रिक्टमध्ये येत म्हणजे एक नंबरला दर केसा येईल दोन नंबरला म्हणजे हा जो डिस्ट्रिक्ट आहे तो गडचिरोली आहे म्हणजे दोन नंबरला चिरोल टेकड्या येतात तीन नंबरला या त्याच्या खाली सुरजागड आणि त्याच्या खाली भामरागड आणि भामरागडच्या खाली नंतर चांदूरगड टेकड्या येतात नंतर गोंदियाच्या शेजारी आपण जर बघितलं हा जो भंडारा डिस्ट्रिक्ट आहे भंडारा डिस्ट्रिक्ट अंबागड नावाच्या टेकड्या येतात तसंच त्याच्या शेजारी असलेला नागपूर डिस्ट्रिक्ट नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी मनसूर आणि त्याच्या खाली गरमसूर टेकड्या येतात ओके सो व्यवस्थित लक्षात ठेवा या विदर्भातल्या टेकड्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत क्वेश्चन नंबर सहा खालील विधाने लक्षात घ्या विधान क्रमांक एक पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतच्या सखल भागास वलाटी असे म्हणतात एकदम चुकीचं कारण पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या लगतच्या सखल भागास काय म्हणतात वलाटी म्हणत नाही तर त्याला खलाटी असं म्हणतात ओके दोन नंबर स्टेटमेंट कोकण किनारपट्टीच्या सह्याद्री पर्वताकडील पायत्यालगतच्या भागाला खलाटी म्हणतात हेही एकदम चुकीचं कारण सह्याद्री पर्वताकडील पायत्यालगतच्या भागा भागाला काय म्हणतात तर वलाटी म्हणतात सो स्टेटमेंट मध्ये आपण त्याचे खाली व वर खाली केलेलं आहे सो हे दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहेत कारण तुम्हाला सांगितलं की अरबी समुद्रालगतच्या सकल भागास खलाटी म्हणतात आणि सह्याद्री पर्वताकडील पायथलगतच्या भागाला वलाटी असं म्हणतात सो वरील दोन विधानांपैकी अयोग्य विधान निवडा म्हणजे याचं जे आन्सर असणार आहे ते दोन्ही अयोग्य ओके क्वेश्चन क्रमांक सात घाट आणि संबंधित रस्ते यांच्या जोड्यांचा खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय ओळखा ओके okay. पहिला खंबाटकी घाट वाई पाचगणी रस्ता एकदम चुकीचं कारण खंबाटकी घाट जो आहे तो पुणे सातारा दरम्यान येतो ओके okay? नंतर दोन नंबर बोरघाट मुंबई नाशिक रस्ता एकदम चुकीचं कारण जो बोरघाट आहे तो मुंबई पुणे दरम्यान येतो तीन नंबर पसरणी घाट कोल्हापूर रत्नागिरी रस्ता एकदम चुकीचं कारण जो पसरणी घाट जो आहे तो पाचगणी वाई यांच्या दरम्यान येतो ओके सो तीन नंबर ही चुकीचं आणि थळघाट चार नंबर नाशिक पुणे रस्ता म्हणजे हे एकदम बरोबर आहे कारण थळघाट हा नाशिक आणि पुणे रस्त्यावर येतो पुणे नाशिक आणि पुणे दरम्यान येतो ओके सो स्टेट क्वेश्चन नंबर आठ खालीलपैकी कोणती नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत नाही ओके उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत नाही ती नदी ओळखायची सो वैनगंगा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते वर्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते गिरणा ओके गिरणा ही जी नदी आहे ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते ओके आपण याचं एक्सप्लेनेशन मित्रांनो या ठिकाणी पहा ही एक एक है है। पाहा। जी अं वर्धा नदी आहे ती वर्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहती वर्ध्याच्या खाली पैनगंगा आणि जी खाली प्राणिता नदी आहे ती वर्धा प्राणिता नद्या ज्या आहेत व वर्धा आणि वैनगंगा ह्या प्राणितेला येऊन मिळतात आणि जी ही जी वरून आलेली वैनगंगा नदी आहे ही वैनगंगा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते म्हणजे वर्धा पैनगंगा आणि वैनगंगा नदी ज्या ठिकाणी मिळतात तिथून पुढे ही कुठली प्राणिता नदी चालू होते सो या ज्या तीन नद्या आहेत त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात पण तुम्ही जर गिरणा नदी पाहिली गिरणा नदी ही तापी नदीची लेप म्हणजे राईट बँक ट्रिब्युटरी आहे सो ही जी गिरणा नदी आहे ती नाशिक आणि जळगाव मधून अशी वाहत ती तापी नदीला भेटते ती खालून वरी भेटते म्हणजे दक्षिणेकडे कडून उत्तरेकडे वाहते सो त्याचं आन्सर जे आहे ते गिरणा नदी असं आहे क्वेश्चन नंबर नऊ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ओके okay? पर्याय एक प्रतिरोधक प्रतिरोध, प्र, प्रतिरोध प्रकारचा म्हणजे ओरोग्राफिक रेनफॉल एकदम चुकीचं पर्याय दोन याचं जे आन्सर आहे ते पर्याय दोन आहे म्हणजेच कन्व्हेक्शनल टाईप रेनफॉल पडतो म्हणजेच आरोह प्रकारचा पाऊस पडतो मी विचारले तुम्हाला कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर प्रकारचा पाऊस पडतो आता जी ओरोग्राफिक रेनफॉल असतो म्हणजे प्रतिरोधक प्रकारचा जो पाऊस असतो तो कशा प्रकारे पडतो समजा ही समुद्र किनारपट्टी आहे आणि समुद्र किनारपट्टीहून जी हवा वाहते ती हवा वाहत वाहत चालली आणि ती बाष्प आता हवा समुद्र किनाऱ्याहून वाहत असल्यानंतर ती बाष्प धारण क्षमता ती नक्कीच ती तिच्यामध्ये बाष्प घेऊन ती वाहत असेल पण ज्या ठिकाणी म्हणजे म्हणजे ती वाहत असताना जर तिला अशी टेकडी किंवा पर्वत जर तिला अडवा आला तर काय होते ती हवा अडवते आणि ती अशी वरीवरी चढायला लागते ओके वरवर चढल्यानंतर त्या हवेमध्ये जे बाष्प आहे त्याचं कंडेन्सेशन व्हायला लागतं म्हणजेच त्याचं सांद्रीभन व्हायला लागतं आणि एका ठराविक ठिकाणानंतर गेल्यानंतर त्याची जी बाष्पधारण क्षमता असते ती संपते बाष्पधारण क्षमता कारण ती जड झालेली असते ओके आणि मग त्या ठिकाणी ढग तयार होतात आणि त्या ढगा थ्रू या ठिकाणी पाऊस पडतो सो त्याला आपण ओरोग्राफिक रेनफॉल असं म्हणतो ओके आता कनेक्शनल रेनफॉल म्हणजे काय असतं म्हणजे आरो प्रकारचा पाऊस कसा पडतो तर समजा ही जमीन आहे आता सूर्याच्या सूर्यप्रकाशामुळे काय होतं तर जमीन पहिल्यांदा तापते ओके जमीन तापल्यामुळे जमिनी लगतची जी हवा असते ती हवा विरळ होते ती हवा तापते आणि प्रसरण पावते आणि जी प्रसरण पावलेली जी हलकी हवा असते ती वरच्या दिशेने फ्लो करायला लागते ओके आणि जी वर जात असताना तुम्हाला तर माहिती आहे जर हवेचं ताप ताप हो ता जे तापमान आहे जसं जसं वर जावं तसं तसं तापमान तिचं कमी होत जातं कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर मॉइश्चरचं जे प्रमाण असतं ते वाढायला लागतं ओके आणि जसं जसं ती वरी हवा जात अस म्हणजे जाईल तसं तसं त्याच्यामध्ये त्याचं कंडेन्सेशन व्हायला लागतं एका ठराविक ठिकाणी गेल्यानंतर आणि कंडेन्सेशन झाल्यानंतर या ठिकाणी वरी गेल्यानंतर तिचं क्युमलस निंबस नावाचे नावाच्या ढगात रूपांतर होतं आणि क्युमलस निंबस नावाच्या ढगापासून आपल्याला पाऊस पडतो त्याला आपण कन्व्हेक्शनल रेनफॉल असं म्हणतो ओके सो आय होप की तुम्हाला सायक्लॉनिक रेनफॉल काय आहे म्हणजे आवर्त प्रकारचा जो पाऊस आहे तो माहीत असेल ओके सो दहा नंबर क्वेश्चन सह्याद्री पर्वतातील खालीलपैकी सर्वोच्च शिखर कोणते मी तुम्हाला सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर विचारलेलं आहे सो याचे जे आन्सर आहे ते कळसुबाई येईल ओके कारण जे अण्णामुडी आहे अण्णामुडी हे जे शिखर आहे ते वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे पण मी तुम्हाला सह्याद्री पर्वतातील म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण पश्चिम घाटाला काय म्हणतो तर सह्याद्री म्हणतो आणि त्या सह्याद्री पर्वतात सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे म्हणजे जवळजवळ सोळाशे शेहेचाळीस मीटर त्याची एवढी उंची आहे ओके क्वेश्चन नंबर अकरा महाराष्ट्रातील शिखरांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा म्हणजे असेंडिंग ऑर्डर ऑर्डर करा ऑर्डर लावायचे आपल्याला ओके सो याचं जे आन्सर आहे ते दोन नंबर आन्सर आहे हरिश्चंद्रगड भीमाशंकर महाबळेश्वर आणि कळसुबाई आपल्याला काय करायचंय तर त्याचा चढता क्रम लावायचा आहे म्हणजे खालून वरी असा क्रम लावायचा सो आन्सर इज टू ओके तुम्ही इथं पाहू शकता जे शिखर दिलेले शिखरांची त्यांची मीटर मध्ये उंची दिलेली आहे आणि ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तेही आहे ओके कारण हे एक्झामच्या दृष्टीनो कोणातून खूप महत्वाचं आहे कारण याच्यावर अनेकदा प्रश्न विचारले गेलेले ओके सो पहिला नंबरला जे आहे ते कळसुबाई शिखर येतं त्याची उंची जी आहे सगळ्यात जास्त म्हणजे सोळाशे शेहेचाळीस मीटर एवढी त्याची उंची आहे आणि कळसुबाई शिखर जे आहे ते, ते, ते अहमदनगर या डिस्ट्रिक्ट येतं नंतर दोन नंबरला साल्लेर सालेरची जी उंची आहे ती पंधराशे सदुसष्ट मीटर आहे रट्टा मारा मित्रांनो रट्टा मारल्याशिवाय पर्याय नाही ओके किंवा ट्रिक वापरून याचं लक्षात ठेवा ओके साल्हेर त्याची च पंधराशे सदुसष्ट मीटर तेवढी एवढी उंची आहे आणि ते नाशिक या डिस्ट्रिक्टमध्ये येतं तीन नंबरला तीन नंबरचं सर्वात उंच शिखर महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं महाबळेश्वरची जी उंची आहे ती चौदाशे अडोतीस मीटर एवढी आहे आणि ते सातारा डिस्ट्रिक्टमध्ये okay, येतं ओके चार नंबर भीमाशंकर भीमाशंकरची जी उंची आहे शिखराची ती चौदाशे एकतीस मीटर एवढी उंची आहे आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये येतं पाच नंबरला हरिश्चंद्रगड त्याची उंची चौदाशे चोवीस मीटर असून ते अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये येतं म्हणजे कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड हे जे दोन शिखर आहेत ते अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये येतात व्यवस्थित लक्षात ठेवा नंतर सहा नंबर तारामती शिखर हे जे आहे ते चौदाशे एकवीस मीटर त्याची एवढी उंची आहे आणि ते सातारा डिस्ट्रिक्टमध्ये येतं म्हणजेच महाबळेश्वर आणि तारामती जे शिखर आहे ते हे दोन्ही शिखरं सातारा डिस्ट्रिक्टमध्ये येतात तसंच सात नंबर सप्तशृंगी नावाचं शिखर जे आहे त्याची चौदाशे सोळा मीटर एवढी उंची आहे आणि ते नाशिक डिस्ट्रिक्ट येतं म्हणजे साल्लेर आणि नाशिक म्हणजे सॉरी सा, साल्लेर आणि सप्तशृंगी हे जे दोन शिखर आहेत ते नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये येतात क्वेश्चन नंबर बारा खालील विधानांपैकी योग्य विधाने लक्षात घ्या विधान क्रमांक एक दक्षिण महाराष्ट्रात पडणाऱ्या उन्हाळी पावसाळा हा उन्हाळी पावसाळ्याला वळवाचा पाऊस असे म्हणतात एकदम बरोबर दोन नंबर स्टेटमेंट कोकण किनारपट्टीवर समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आंबेसरी पडतात आंबेसरी प्रकारचा पाऊस पडतो म्हणजे त्याला आपण आंबेसरी म्हणतो एकदम बरोबर ओके सो so, याचं जे अँसर आहे ते दोन्ही योग्य म्हणजे चार नंबर अँसर आहे क्वेश्चन नंबर तेरा लोह खनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजाचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे त्याचा क्रम लावा सो याचं जे आन्सर आहे त्याचा आन्सर दोन नंबर आन्सर आहे म्हणजेच सगळ्यात जास्त लोहाचं प्रमाण असलेलं कोणतं खनिज आहे तर मॅग्नेटाईट मॅग्नेटाईट नंतर हेमेटाईट हेमेटाईट नंतर लिमोनाईट आणि लिमोनाईट नंतर सिडेराईट ओके तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मध्ये जे लोहाचं प्रमाण असते जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मध्ये लोहाचं प्रमाण असतं तसंच मध्ये सत्तर टक्के एवढं लोहाचं प्रमाण असतं मध्ये साठ टक्के एवढं लोहाचं प्रमाण असतं आणि मध्ये सगळ्यात कमी म्हणजेच अठ्ठेचाळीस टक्के एवढं लोहाचं प्रमाण असतं ओके क्वेश्चन नंबर चौदा योग्य जोड्या लावा पहिली पहिली कापड एक त्याचा अँसर अठराशे ला पहिली कापडगिरणी चालू झाली ओके कासवजी दावर यांनी अठराशे चोपन्न साली पहिली कापडगिरणी स्थापन केली पहिली ताग गिरणी पहिली तागगिरणी जी आहे ती अठराशे पंचावन्न ला सुरू झाली पहिला लोखंड कारखाना एकोणीशे एक्क्याण्णव ला चालू झाला आणि पहिला रेल्वे मार्ग अठराशे ला मुंबई ते ठाणे दरम्यान लॉर्ड डेलहाऊसीनी चालू केला सो याचं आन्सर जे आहे ते आन्सर दोन नंबर येईल ओके क्वेश्चन नंबर पंधरा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती थी, कोणत्या नदी नद्या या पश्चिम वाहिनी नद्या आहेत ओके पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या त्या ओळखायच्या आहेत तर पहिली तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा ही पण पश्चिम वाहिनी नदी आहे आणि पूर्णा ही ही पश्चिम वाहिनी नदी आहे सो कोयना ही पश्चिम नदी म्हणजे पश्चिम वाहिनी नदी नाही आहे सो अँसर काय येईल याचं तीन नंबर आन्सर येईल म्हणजे एक दोन तीन ह्या ज्या नद्या आहेत तापी नर्मदा आणि पूर्णा ह्या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता ज्या तापी नदी आहे ही तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे तसंच तापीच्या वरी नर्मदा नदी ही नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि पूर्णा नदी ही पूर्णा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि जी कोयना नदी आहे कोयना नदी ही कोयना नदी जी आहे ती पूर्व पूर्ण म्हणजे पूर्ववाहिनी नदी आहे सो व्यवस्थित लक्षात ठेवा मॅपमध्ये तुम्ही एकदा ह्या पूर्ण नद्या पाहून घ्या सो so, मित्रांनो तुम्ही जर स्टडी सिम्प्लिफाईड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल असते त्या बेलला क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील ओके आणि स तुमच्या सर्व मित्रांनाही हे व्हिडिओ लेक्चर जे आहे ते शेअर करायला विसरू नका सो so, थँक्यू फॉर वॉचिंग लेसन हॅव गुड डे